कवितेचं नाव आहे मायंदळ प्रगती. मायंदळ हा आमचा सातारा कोल्हापूरकडचा शब्द आहे. मायंदळ म्हणजे मोप, चिकार, भरपूर. मायंदळ पीक आलंय म्हणजे खूप मोठं पीक आलंय. मायंदळ प्रगती, आपल्याकडे विज्ञानाची प्रगती झालेली आहे, त्याचा आणि आपल्या रोजच्या आयुष्याचा संबंध कसा असतो याचं एक वर्णन याच्यामध्ये दिसते. मायंदळ प्रगती. बरं का गणप्या, आपल्या देशानं सध्या विज्ञानाच्या क्षेत्रात मायंदळ प्रगती केलेली आहे. आपल्या देशात आता ठिकठिकाणी संशोधनाच्या शाळा काढलेल्या आहेत आणि लई बुकं शिकलेली विद्वान सायंटिस्ट माणसं तिथं काम भी करत आहेत. त्या येगळ्या रे गणप्या, त्या खेड्यापाड्यातून काढायच्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळा त्या वेगळ्या, त्या अजून कुठं कुठं काढायच्या आहेत आणि कुठं कुठं त्या शाळांमध्ये मास्तर बी पाठवायची राहिली आहेत, हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या देशात संशोधनाच्या मोप शाळा आहेत. तसंच संशोधनासाठी आपले काही मर्द पार लांब तिकडे दक्षिण ध्रुवावर जाऊन काम करीत आहेत. फार थोडे देश पोहोचलेत तिथे साऊथ पोलला, आपले टीम असते तिथे. तसंच संशोधनासाठी आपले काही मर्द पार लांब तिकडे दक्षिण ध्रुवावर जाऊन काम करीत आहेत आणि तिथल्या जंक्शन थंडीला आणि वादळाला भी जुमानणार नाही अशी एक बिल्डिंग भी तिथं आपण बांधलेली आहे. ते खरं आहे रे गणप्या. अरे इथल्या पावसा पाण्यात उभा राहणाऱ्या बिल्डिंगी आपल्याला अजून बनवायच्या आहेत, हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की दक्षिण ध्रुवावर आपण एक बिल्डिंग बांधलेली आहे. तसंच अणूचं बीज म्हणून जे काहीतरी असतं ते पण आपल्या पठ्ठ्याने फोडलेलं आहे आणि त्यातली पावर बाहेर काढलेली आहे आणि त्याच्या आधारानं एक लय बावरबाज बॉम्ब भी बनवला आहे. ते ठावं आहे रे गणप्या. अरे तुझ्याच का माझ्या बी शेतातल्या पंपाला अजून रोज पॉवर भेटत नाही, हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की अणूचं बीज म्हणून जे काहीतरी असतं ते आपण फोडलेलं आहे. असं आणखी पण खूप आहे. आपल्या मालकीचा चंद्र आबाळात बशिवला आहे. लई फास्ट फास्ट काम करणारा कॉम्प्युटर बनवला आहे. चंद्रावर आणि मंगळावर जाणाऱ्या रॉकेटी उडवल्या आहेत. असं काय नाही काय केलेलं आहे. ते खरं आहे रे गणप्या. अरे खड्डा नसलेला रस्ता अजून बनवायचा आहे आणि ठरलेल्या टायमाला ठेसनात पोचणारी गाडी अजून बनवायची आहे आणि पिण्याचं शुद्ध पाणी बी बनवायचं आहे. असं काय बाय थोडं राहिलेलं आहे, हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशानं मायंदळ प्रगती केलेली आहे. नमस्कार.